नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला खेळू करू शिकू या विषयातील मातकाम करायचे आहे आणि मातकाम करण्यासाठी आता मी या ठिकाणी माती घेतलेली आहे या कुंडीमध्ये, त्याच्यानंतर एक चाळणी घेतलेली आहे आणि माती गाळण्यासाठी. तर या ठिकाणी आता मोहित आपल्याला हे माती गाळून दाखवणार आहे या याच्यातून, आणि रितेश पण आमच्यासोबत. तर रितेश याच्यामध्ये माती टाकेल आणि मो या ठिकाणी आपल्याला हे चाळून दाखवतो आहे. हे असं हे व्यवस्थित अशा पद्धतीने हे चाळून घ्यायची माती, आणि चाळून घे आणि वरती हे जे दगड होते हे आपण काढून टाकलेले. तर अशा पद्धतीने माती गाळण्याची प्रक्रिया करायची. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला आता मातीपासून काही मणी तयार करायचे आहेत, बरोबर. तर तुम्हाला माती आहे का तुमच्याजवळ? कुठे आहे दाखवा. हां, आणि त्या तांब्यामध्ये काय आहे रे? पाणी. आता चिखल तयार करायचा. हां बरं, ठीक आहे. ते बनवा बरं, कसं बनवतात? तर थोडं थोडं पाणी टाका. हां, तर मळा ते आणि त्याचा चिखल तयार करायचा. झाला का चिखल तयार? झाला आहे का? बर, आता आपला चिखल तयार झालेला आहे. आता आपल्याला त्याचे छानपैकी मळी तयार करायचे आहेत. हा बनवा बरं, कसे मणी बनवता तुम्ही? मित्रांनो, या ठिकाणी त्या मातीपासून अशा पद्धतीने गोल तयार केलेले आहेत, मणी तयार केलेले आहेत, आणि या मण्यांना आता आपल्याला रंग द्यायचा आहे. तर रंग देण्यासाठी मी हे रंगाची एक प्लेट घेतलेली आहे आणि या ठिकाणी वॉटर कलर आहे, ती या ठिकाणी मी घेतलेली आहे. तर या आणि हा एक ब्रश घेतलेला आहे मी. या पूर्ण वेगवेगळे कलर आपल्याला या. तर आता मी हे जे गोळे आहेत यांना अशा पद्धतीने रंग देतोय आणि अशा पद्धतीने छानपैकी ह्याला आपण रंग देणार आहोत आणि देत आहोत. तर हिरवा रंग या मातीच्या गोळ्याला देत आहे. तर मी हा हिरवा रंग या ठिकाणी देत आहे आणि रंग दिल्यानंतर याला आपण थोडंसं वाळायला ठेवणार आहोत. अशा पद्धतीने आपण गोळ्यांना वेगवेगळे रंग या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपल्याला मी एक सुई घेतलेली आहे, सुईमध्ये दोरा ओवलेला आहे आणि आता आपल्याला या पद्धतीने आपल्याला ते ओवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मण्यांची वेगवेगळ्या रंगाचे मणी या ठिकाणी आहेत. हा हिरवा रंगाचा मणी आहे, हा निळ्या रंगाचा होता, हा हिरव्या रंगाचा, त्यानंतर या ठिकाणी मी लाल रंगाचा मणी या ठिकाणी ओवतो आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना रंगांची माहितीसुद्धा होईल आणि हे गोळे किती आहेत अशा पद्धतीने त्यांचं गणितसुद्धा या माध्यमातून पक्कं होऊ शकतं. यासाठी मी ही माळा तयार करत आहे. गणितसुद्धा त्यांचं पक्कं व्हायला याच्यामुळे मदत होईल. तर अशा पद्धतीने पालकांनी विद्यार्थ्यांकडून अशी माळा तयार करून घ्यायची आहे आणि प्रत्यक्ष पालकांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याजवळ थांबायचं आहे, त्यांना मदत करायची आहे. धन्यवाद मित्रांनो.